कर लगीन पंकज कर लगीन आज काही ना बोलू शकत। 5-6 किलो घेतली ती म्हणजे कोलंबिया अजून ते वजन केलं नाही मी 6 किलो नक्कीच असेल आणि बघा 10 किलोच्या वरती आहेत बोंबील मांदेली काय बोलायचा दोघांचा सेलिब्रेशन चाललाय फसवला रे फसवला आम्हाला आमचेच माणसाही फसवला मच्छर धानी बसून कोण लसून चलत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर। सो आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 7:45 आणि आम्ही चाललो 7:45 ब्लॉग चालू केलाय हो रात्री कारण आज पूर्ण दिवस आमचा 3 वेळा भिजलोय 3 वेळा कपडे चेंज केले पूर्ण काम। उद्या मॅडमचा बर्थडे आहे उद्या म्हणजे तुम्ही हा ब्लॉग बर्थडेच्या दिवशी बघणार आहात। सो कमेंट मध्ये हॅपी बर्थडे भक्ती नक्की टाका। सो आज पण आम्ही रात्री 12 वाजता केक कापणार आहोत काहीच सरप्राईज ठेवला नाही बायकोसाठी। सो चलो आता कुठे चाललो रात्री 7:45 चाललो करंजा जेटीवर 7 वाजता की 7:30 बोट आली मी कॉल केलेला मित्राला 7:30 बोट आली पण तो बोललाय की 8 वाजेपर्यंत पोहोच 8-8:30 पोहोच तुला मच्छी काढून ठेवतो। सो चलो आजचा ब्लॉग असेल करंजा जेटीचा मच्छीचा। सो तुम्ही कंटिन्यू राहा अजून काय बोलायचं आहे खाऊ आणलंय। सो बघू काय खाऊ आणलंय दादानी खाऊ आणलंय काय कधी आणलंय थंड झालं मी तुम्हाला बाबा बाबा माझ्या कशी थांबली आणि आज कुठे गेलेलो मी एकटाच पनवेलला गेलेले एकटेच गाडी आणायला आयला ये खावाचा ना तुम्ही मी तुम्हाला थांबली मोमोज मोमोज खाते बस खाऊन खाऊन माजले कुठे बघ माजले माजले मला वाटत। सो चलो पटापट मोमोज खातो आणि निघतो ते म्हणजे करंजा जेटीवर दादाने आणलेले आहेत आणि दादा कुठे गायब झालाय या 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 खावाला या खावाला या खावाला। सो दोन भाऊ पण आलेले आहेत सो आता 2 दिवस ते राहणार आहेत इथेच खाऊन घ्या पटापट। तर मित्रांनो आता निघालोत आम्ही मच्छीला आणि इथं बघा घराच्या बाहेरच आहे ती गोडी चिंबोडी बघा छोटा भाऊ गेलाय आणाला काठी पकडायला म्हणजे चिंबोरी पकडे कसा काम बघलास ना घरांशी उतरले उतरले जवळची सोय हो ना। आता बंडो आलाय चिंबोरी पकडायला काय धर 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 डायरेक्ट अरे गेली भांड्या मास्टर ब्लास्टर बोलतो बंडू गेली गेली ती तर मित्रांनो याच्या मुलं मी चिंबोऱ्या पकडत नाही पचकावायला नको काय कुठे अशा प्रकारे चिंबोरी हलवलेले आहे आणि आता आपण बंडू निघूया ते म्हणजे करंजाला कसला पाकट आहे ब मोठा कोलंबी। सो फायनली पोहोचलेलो आहोत जेटीवर मच्छी साठी नुसती मच्छीच मच्छी हा पाकड नको नको बागडा आहे का बघा रात्रीचे 9 वाजले तरी पण फुल क्राऊड आहे इथं मच्छीला भरपूर गर्दी आहे बोंबील ये बघ ट्रेचे ट्रे डोकोवर ना चल पहिले आपले जे कामाला आलो तो काम करू चल काहीच आम्ही आलो कोलंबी बघायला हा ब तो चला मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे आणि इथं भेटलेला आहे चिन्मय आपला मित्र सो थँक्यू सो मच चिन्मय तर कधीतरी तुझ्या बोटीवर यावाचं आम्हाला। तो चलो घेतले कोलंबी घेतले आणि बोंबील घेतले आणि आता सासूबाईला कॉल लावते सो चलो थँक्यू बिचारे ओ काय बोलायचंय का याच्यावर कर लगीन पंकज चलो मच्छी घेऊन झालेली आहे
आता आम्ही चाललो घरी करा लगे ना उस साइड में मार्केट किती भरलंय रात्रीचे 9 वाजले तरी पण मार्केट तसाच आहे खूप मच्छी आली चला तर मित्रांनो आपली मच्छी आलेली आहे हे बघा कोळंबी आणि साइज दाखव कोळंबीची वा 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 साधा कामच नाही आणि इकडे बघा 10 किलोच्या वरती बोंबिलच घेतले फक्त उद्यासाठी काय बोलायचं आणि एवढी मच्छी घेतली तर आम्हाला मांदेली पण दिलेले आहेत त्याच्या सोबत कोळंबी पण 5 किलोच्या वरती आहे सो बघ ओ या या सगळ्यांनी या तुम्ही येतपर्यंत बर्थडे झालेला असेल बघ कशी साफ सफाईला आणि चेहऱ्यावर हसाव सासू सासरे येणार ना बाबा असं काय नाही मग कस आता सगळी येतील ना बर्थडेला सगळ्यांसाठी मी खुश आहे तुम्हाला वाटत असेल कुंड्या कुठे गेल्या कुंड्या आहेत खाली बाजूला आणि हा मगाशी चिंबोऱ्या त्या दाखवलेल्या ना त्या शेवटी पकडल्या भावानी पकडून आणल्या बघा चार भेटल्यात आपण गेलो लगेच त्यांनी ताव काढला ताव काढला आता हिच्या जोडीला मी पण बसतोय ते म्हणजे कोळंबी साफ करायला आणि इथे पप्पांचा फोन आलेला आहे पप्पा तर मित्रांनो बघितला बर्थडे माझा तरी मलाच काम करायला लावलंय बघितला तर मित्रांनो आताच 5-6 किलो कोळंबी साफ करून झाली आणि आता साफ करायला घेतले ते म्हणजे बोंबील बोंबील बघा कसे मोठे मोठे आहेत लई 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 भारी भेटला आम्हाला बोंबीला काय रे अस आणि आयुष्यान पहिल्यांदा बोंबी साफ करायला बसलोय बायको सोबत काय करणार दोघांचा संसार आहे बोलल्यावर पण बर्थडे माझा तुम्ही उलट सांगायला पाहिजे अबा तू नको करू तुझा आज म्हणजे बर्थडे उद्या आहे अजून अर्धा तास आहे अर्ध्या तासानंतर तुला आराम देणार केक कापला का तुझा दिवस चालू आज दिवस तुझा नाही सो बायकोला नवरा मदत करते म्हणून तुला मदत करायला घेतली आणि जे असत ना भाकरी वगैरे करताना बायकोला थोडीशी मदत ते फक्त रील पुरती असतात असा काय नाही ते बघतात नेहमी किती मदत करते आणि किती नाही आणि हे चाललंय हे कोणासाठी चाललंय पण माझा बर्थडे मला आराम द्यायचा मित्रांनो बघा बायकोसाठी काय काय 5-6 किलो घेतली ती म्हणजे कोळंबी अजून ते वजन केलं नाही मी 6 किलो नक्कीच असेल आणि बघा 10 किलोच्या वरती आहेत बोंबील मांदेली तर थोड्या वेळात बायकोचा केक कट करणार आहे ते पण तुम्ही बघा आणि सगळ्याही कमेंट मध्ये हॅपी बर्थडे भक्ती नक्की बोला तर मित्रांनो आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 12 आणि बायकोचा आज आहे वाढदिवस सो बायको काय करते कुठे आहे गुड्डू मस्त का हॅपी बर्थडे थँक्यू सो मच चले केक कापूये बर्थडे गर्ल वाव काय साधा केक आहे तो काय बोलते चलो हॅपी बर्थडे टू यू थँक्यू सो मच पार्टी पार्टी ठीक आहे काम करायला लावले मला कसली मच्छीची इकडे बघा मित्रांनो इकडे काम चालू आहे उद्याची सोय मित्रांनो हे ना सत्ता हॅपी बर्थडे टू यू Happy birthday to you. Happy birthday dear Baiko. Happy birthday to you. पहिले तू का काय बोलायचा दोघांचा सेलिब्रेशन चाललाय फसवला रे फसवला आम्हाला आमचेच माणसाही फसवला असू दे बोलू दे मला करणार
काय बोला हॅपी बीपी बर्थडे बोला तो चलो आमचा बर्थडे सेलिब्रेशन करून झालेला आहे तो म्हणजे रात्रीचे 12 वाजता मेन बर्थडे आहे तो उद्या सो आता आम्ही थोडी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे रात्रीच्या 12 च्या नंतर कारण आम्हाला लागले आहे ती भूक आणि ते बोंबील फ्राय सो तुम्ही बघा आता आमचे बोंबील फ्राय तर मित्रांनो आता वाजलेत 1 आणि घरात कोण आलंय रात्री 1 वाजता विक्रांत पाटील ब्लॉग्स वाले प्रोप्रायटर विक्रांत पाटील ब्लॉग्स वाले प्रोप्रायटर आणि यांचा उरण तालुक्यात ज्यांचा गाजा वाजा आहे ते आपल्या घरी आलेत आणि इकडे हे बघा आले आले अर्धा केक कापलाय मित्रांनो ही बघा दुसरी टी शर्ट अरे काय तुला माझ्या टी शर्ट भेटन का सो आणि एक आणि एक अजून एक दाखवते मच्छरदाणी बसून कोण लसून चलत ताई मच्छरदाणी बसून कोण लसून चलत सो चलो आता मम्मी आलेत सो परत एकदा पुन्हा एकदा केक कापून घेऊया आपण चलो आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 1:30 आणि 1:30 वाजता काय चाललंय आपला बोंबील फ्राय बोंबील फ्राय मला वाटलं रेडी झालं असेल काबुली बोंबल्या पण काबुली असते मग काय आपण बोंबील तयार होतात का काय आणि हे बघा गॅस धुवायला नको म्हणून जुगा सो चलो इथे आमचे बोंबील मॅरिनेट करून ठेवलेत आणि रवा फ्राय एवढी भूक लागली ना जाम भूक लागली मेहुणीचे आजचे बोंबील खायचे आणि मेहुणी माझी टी शर्ट माझी त्रिकोर अरे काय भाई गुड्डू मागशी मी समजून तुला मारायची चलो आता मस्त बोंबील फ्राय आमचे रेडी होणार आहेत आणि आम्ही खाणार आहोत ते रात्रीचे 2:45 वाजलेत आता कसं खाणार आहोत आपण थंड्यासोबत इथ बोंबील रेडी झाले आणि दीदी एकट्याने जोर घेतलंय रे पातळ हागून लागल पातळ चलो मस्त आता आम्ही बोंबील खाऊन घेतो किती पातळ इथे थंडा पार्टी आमची चालली छोटीशी अरे बोंबील ठेव म्हणा ठेव सो चलो मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे पण नाही बोलता येणार सकाळचे 4 आणि यांचा अजून असाच टाइमपास चाललाय इकडे पण असाच टाइमपास चाललाय हो चलो अभि हम भी थक गए